नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनासंबंधीच्या विविध कामातून मिळणाऱ्या उत्पन्नात नवा उच्चांक गाठलाय राज्यात पुणे आर टी ओने सर्वाधिक उत्पन्न प्राप्त केलंय दरवर्षी शहरातील वाहन संख्येत मोठी भर पडत असल्यानं आर टी ओचं उत्पन्न वाढत आहे एकतीस मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात आरटीओ कार्यालयाला एक हजार पाचशे चोवीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं गेल्या काही वर्षांपासून पुणे आरटीओ कार्यालय उत्पन्नात आघाडीवर आहे आरटीओला आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक हजार त्र्याहत्तर कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं गेल्या आर्थिक वर्षात एक हजार तीनशे सत्त्याहत्तर पॉईंट तीस कोटी रुपये उत्पन्नाचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं प्रत्यक्षात आरटीओच्या तिजोरीत दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नाची भर पडली आहे पुणे आरटीओ विभागात पुणे पिंपरी चिंचवड बारामती सोलापूर आणि अकलूज या कार्यालयांचा समावेश होतो गेल्या आर्थिक वर्षात पुणे विभागाला दोन हजार आठशे पस्तीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील पुणे आर टी ओ विभागाचं उत्पन्न किती होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे एक हजार पाचशे बेचाळीस पॉईंट चोवीस कोटी पिंपरी चिंचवड आठशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर कोटी सोलापूर एकशे शहाण्णव पॉईंट एकोणसाठ कोटी बारामती एकशे साठ पॉईंट सव्वीस कोटी अकलूज एकोणऐंशी पॉईंट शेहेचाळीस कोटी पुणे आर टी ओ कार्यालयासह पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या वार्षिक उत्पन्नात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे बारामती आर टी ओ कार्यालयाच्या उत्पन्नात अडुसष्ट टक्के सोलापूर कार्यालयात अडोतीस टक्के आणि अकलूज कार्यालयात छत्तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी